युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील यांच्यासह 80 पदाधिकारी व 200 युवा सेना कार्यकर्ते यांचा राजीनामा देण्यात आला होता। यावेळी शिवराज पाटील यांनी युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडी यांच्याबद्दल नको ती लोक ज्यांना पक्षाशी कुठलीही पार्श्वभूमी माहिती नव्हती, ज्यांना कधी पक्षात कामेही केली नाहीत, असं लोकांना 6 महिन्यातच नियुक्त्या दिल्या असल्याचे, तसेच कामे करत असताना येणाऱ्या अडचणींबद्दल वरिष्ठांना सांगितले असून ही त्यावर काहीच उपाय न झाल्याने शिंदे गटात सामील झाले असल्याची प्रतिक्रिया शिवराज यांनी दिली होती। त्यावर आज विराज कावडी यांनी पैसा सत्ता व स्वार्थ हेच आहे राज आणि कारण देतात विराज असे सांगितले असल्याचे, तसेच शिवराज पाटील यांनी काय कामे केली ते दाखवावी, माझे नुकसान झाले तरी चालेल पण संघटनेचे नुकसान करू नये, असेही भावनिक आवाहन कावडिया यांनी केलंय। जसं आज शिवराज पाटलांनी आणि स्वप्नील परदेशी वगैरे यांनी आज जे आरोप केलेले आमच्या सहसचिव विभागीय सचिव यांच्यावरती विराजबाईंवरती किंवा आमचे संपर्क प्रमुख जे आहे संजयजी सावंत साहेबांची यांच्यावरती की ते मिठाईचे बॉक्स देता हे करता ते करता ते सगळं एका साईडला। आज आमचा पक्ष एक परिवार आहे, कुटुंब आहे, सावंतसाहेब आज आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आज मुंबईवरून ते इकडे एक पक्षासाठी कुटुंब वाढवण्याचा कामासाठी येतात। आज ते एक पाहुणे म्हणून त्यांना आपलं एक हे आहे की आपण आपली संस्कृती आहे की ते आपण पाहुणे आले की आपण त्यांना गोडवा वगैरे काही असं द्यायचं, त्यांचं असं स्वागत आपण त्याप्रमाणे आपण करायचं, तर त्यानिमित्तानं ते आपण ते देत पण असणार तर त्याचं आपल्याला हे नाही। बट त्यांनी या गोष्टीचा असं राजकारण करून त्यांच्यावरती थेट असे आरोप करायचे तर ते एकदम चुकीचं केलेलं आहे त्यांनी। हां, पक्ष वाढीसाठी त्यांनी काही चुकीचे पाऊले उचलले असते तर ते मान्य ते समजूत काढली असती, पण एक फक्त मिठाईचा बॉक्स देता आणि पदं देत आहे हे चुकीची त्यांनी एक चुकीचं पाऊल म्हणून चूक केलेली आहे आणि त्यांच्यावरती एक असे गंभीर आरोप करून आज जे राजीनामा दिलेले त्यांनी ते एकदम चुकीचं पाऊल उचललेले आहे। समर्थी घेतलं जातं त्याच प्रकारे आपल्यावर त्यांनी थेट आरोप केलेला आहे। आपल्याला जो विभागीय ग्रामीण मध्ये कधी तुम्हाला ग्रामीणचं काही माहित नाहीये, विभागीय सचिव म्हणून तुम्हाला पद देण्यात आलेलं आहे, त्यामुळेच हा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। आता माझ्यासोबत म्हणजे जुन्यांना डावलून नव्यांना संधी दिली जाते असा थेट आरोप त्यांनी तुमच्यावर केलेला आहे। आता असं आहे की कोणाला संधी दिली जाते ती काम बघून दिली जाते। मी म्हणजे माझ्या मागे काहीतरी वडील राजकारणात, मी माझी मंत्रीचा मुलगा किंवा असं काहीतरी असताना मला जबाबदारी दिली, मी आर्थिक खूप मोठा आहे तर समजू शकतात। ग्रामीणचे पदाधिकारी इथे उपस्थित आहे, माझा फेसबुक तुम्ही उघडला तर तारखेप्रमाणे आता काही बदलता येणार नाही, तर किती दौरे झालेले आहेत शिवराज पाटलांनी खरं सांगावं आणि संघटनेचं नुकसान करू नका, माझं नुकसान झालं तरी काही फरक पडत नाही पण खरं सांगा, खोटं का बोलतात? आणि कधी असं सर्व काही आहेत तर वरुणजींचे 2 दौरे झालेले आहेत, सिनेटची नावनोंदणी झालेली 4,500 म्हणजे महाराष्ट्रात 8 नंबरवरती जळगाव जिल्हा होता, इतकी नावनोंदणी कशी झाली आणि 4,500 लोकांचा डाटा आहे, ग्रामीणचे पदाधिकारी तेही आपल्याशी बोलतील आणि ते चांगली भूमिका मांडतील। शिवराज पाटील तिथनं आहे, त्यांची महत्त्वाकांक्षा काय, त्यांच्या कोणत्या प्रकारचे त्यांना कामं घ्यायची होत्या, त्यांच्यावरती काहीतरी बर्डन असतात, तोही एक चांगला कार्यकर्ता आहे पण काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असावा असं मला वाटतं। किंबहुना पूर्ण जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे राजीनामे दिलेले आहेत त्यांचा थेट आक्षेप हा विराज भैया यांच्यावर होता की यांना कुठेतरी पाकिट वगैरे काही देऊन असं पद दिले जात आहे, पण माझं एक प्रामाणिक असं म्हणणं आहे की जो सच्चा प्रामाणिकपणे जो काम करतो अशा व्यक्तीला पद दिले तर त्याचा काही वावग वाटायला नको। आणि मी तर एक माझी पूर्ण राजकीय पार्श्वभूमी आणि अशा घरातून मी आहे, मला एक वाटतं की मी जेव्हापासून राजकारणात त्यापासून मी पक्षाशी एकनिष्ठ होतो आणि यापुढेसुद्धा राहील। माझं नाव अविनाश विजय पाटील, युवा सेना तालुका सर जळगाव ग्रामीण।